नमस्कार हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्पेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे लठ्ठपणा मधुमेहपासून मुक्ती आणि विषयी चर्चा करण्यासाठी प्रख्यात लॅप्रोस्कोपिक सर्जन आणि बेरेट्रिक सर्जन असणारे डॉक्टर साळवी सर आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झाले तर मी आपली सर्वांना ओळख करून देतोय डॉक्टर साळवी सरांची नमस्कार सर नमस्कार, नमस्कार।, नमस्कार डॉक्टर साळवी सर यांनी आजपर्यंत दोन हजारहून अधिक लठ्ठपणावरील उपचारांमध्ये विशेष करून मॅनेजमेंट केलेली आहे या ठिकाणी मला अर्जुन सांगावं वाटतं की आजचा कार्यक्रम जो आहे तो वर्ल्ड ओबेसिटी डेच्या निमित्ताने आहे म्हणजेच जागतिक लठ्ठपणा निवारण दिनाच्या निमित्ताने आहे आणि अनुषंगाने मला सर्वच प्रेक्षकांना सांगायचे की एकंदरीतच लठ्ठपणावरती आता अतिशय चांगल्या स्वरूपाचे उपचार हे उपलब्ध झालेले आहेत डॉक्टर सरांच्या मार्गदर्शनाखाली विशेष करून ज्युपिटर हॉस्पिटल ठाणे आणि पुणे या ठिकाणी मला अर्जुन सांगायचं वाटतं की आता लठ्ठपणावरील उपचार आणि त्या अनुषंगाने असणारी एकंदरीतच चर्चा आपण आजच्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी मार्गदर्शन घेणार आहोत डॉक्टर साळवीसरांकडून पण तत्पूर्वी प्रेक्षकांसाठी नम्रदिवे आपण संपर्क साठी जे स्क्रीनवरती नंबर बघतात हे जरूर टिपून घ्या हे खास करून लठ्ठपणावरील उपचारांसाठी लठ्ठपणा आणि मधुमेहावरती मात करण्यासाठी असणाऱ्या उपचारांसाठी हेल्पलाईन नंबर आहे त्याच्यावरती आपण फोन करू शकता अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि ह्या सर्व उपचारांचा लाभ घेऊ शकता डॉक्टर प्रशांत साळवी सरांच्या मार्गदर्शनाखाली मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आजपर्यंत विशेष करून दोन हजारहून अधिक लठ्ठपणावरील रुग्णांचे उपचार या ठिकाणी झालेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज हे सर्व उपचार अतिशय सुरक्षित झालेले आहेत आता ह्यांना सर्व विमा कंपन्यांची सुद्धा मान्यता मिळालेली आहे उपचारांना आणि आजचा दिवस जो हा जागतिक असणाऱ्या ओबेसिटी दिनाच्या निमित्ताने किंवा जागतिक लठ्ठपणा निवारण दिनाच्या निमित्ताने असा हा जनजागृतीपर कार्यक्रम आहे ज्या अंतर्गत आपण कशा रीतीने लठ्ठपणा आणि मधुम्यावरती मात करायच्या विषयी जाणून घेणार आहोत पण तत्पूर्वी आपण काही पेशंटचे फोटोग्राफ बघूया स्क्रीनवरती की कशा रीतीने त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडलेले उपचार घेतल्यानंतर तर आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मला अर्जुन सांगायचं वाटतं सा की आपण बघू शकता डाव्या बाजूला असणारं चित्र लठ्ठ स्त्रीचं आणि त्यानंतर एक मी म्हणेन की एका सुंदर तरुणीत रूपांतर झालेलं दिसतंय त्याच असणाऱ्या स्त्रियांचं आणि कशा रीतीने हे शक्य झालेलं आहे आपण आजच्या कार्यक्रमात विशेष करून जाणून घेणार आहोत आणि हे जे सर्व उपचार आहेत हे दुर्बीण उपचार आता अतिशय सुरक्षित झालेले ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला माहितीच आहे की लठ्ठपणा म्हटलं की त्याच्या अनुषंगाने विविध आजार येतात सगळ्यात महत्त्वाचा जो पहिला आजार येतो आहे डायबिटीस किंवा असणारा मधुमेह पण त्याच अनुषंगाने विविध इतरही आजार आपल्याला सतावतात ज्याच्यामध्ये फॅटी लिव्हरची समस्या आहे गेल्या काही वर्षात वाढलेली उच्च रक्तदाब किंवा हृदयविकाराचा त्रास आहे त्या अनुषंगाने घोरण्याची समस्या आहे स्त्रियांमध्ये विशेष करून पी समस्या आपल्याला वाढलेली असते आणि ज्याच्यामुळे वंध्यत्वाला ह्या तरुणींना सामोरं जावं लागतं तर आज पी आणि वंदेत्वरती ठोस उपचार करायचे असतील तर वजन कमी करणं हा एक उत्तम त्यासाठीचा पर्याय असं म्हणायला हरकत नाही आणि ह्याच अनुषंगाने इतरही आजार ज्याच्यामध्ये सांधदुखी गुडघेदुखी मानपाटकंबर दुखीची समस्या आहे विविध प्रकारचे आजार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं मानसिक ताणतणाव किंवा डिप्रेशनसारख्या सुद्धा ह्या लठ्ठ रुग्णांना सामोरं जावं लागत असतं पण हे सर्व आता आपल्याला केवळ एका उपचाराने बरं करता येणं शक्य आहे ते दुर्बीण उपचार बेरियाटिक सर्जरीमधील आणि ते काय आहेत आपण जाणून घेऊया आता डॉक्टर प्रशांत साळवी सरांकडनं सर पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमामध्ये आपण आपला आज प्रदीर्घ अनुभव अनेक वर्षांचा आणि आपण बेरिएट्रिक सर्जन म्हणून गेले अनेक वर्ष आहात आणि मला आनंद होते सांगायला की दोन हजारहून अधिक रुग्णांच्या मॅनेजमेंटमध्ये आपला सहभाग आहे तर विशेष करून सुरुवात करत असताना अर्थातच लठ्ठपणाच्या असणाऱ्या समस्या काय आहेत आणि एकंदरीतच त्याच्यावरती आता कशा रीतीने मात करता येऊ शकते आपण प्रेक्षकांना काय सांगाल लठ्ठपणा हा एक खूप गंभीर आजार आहे सो so, आता जे लोक लठ्ठापणासाठी झुजतायत त्यांना बरेचसे कॉम्प्लिकेशन्स असतात आपण जर वर्णं सुरू केलं तर मायग्रेन डिप्रेशन त्यांना झोप येत नाही बरोबर त्यांना खूप घोरणं होतं त्यांची झोप लागत नाही म्हणून त्याला आपण ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपने असं म्हणतो त्यांना झोपण्यासाठी मशीनची गरज लागते त्यांना डायबिटीज होतो त्यांना हायपरटेन्शन असतं त्यांचे कार्डियाक हार्ट अटॅकचे रिस्क बरेच जास्त वाढलेले असतात असंही म्हणलं जातं की एकेकाळी म्हणायचे की दारू पिल्याने लिव्हर खराब होतं पण आता आताच्या खेपेला आपण जर बघितलं तर लठ्ठपणामुळे ओबेसिटीमुळे लिव्हरचे प्रॉब्लेम्स खूप जास्त वाढलेले आहेत त्याला नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज म्हणतो आपण स्त्रियांमध्ये स्पेसिफिकली यंग फिमेलमध्ये लग्नाचे जे त्यांचे वय असतं त्याच्यामध्ये प्रेग्नेन्सीला पण त्यांना डिफिकल्टी जाते बिकॉज ऑफ ओबेसिटी त्यांना पॉलिसिस्टिक ओविरियन डिसिज असतं ह्या सगळे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत हे सगळे कॉम्प्लिकेशन्स लठ्ठपणामुळे आहे म्हणून आपण म्हणतो ओबेसिटी इज द मदर ऑफ ऑल डिसिजेस तर हे आपल्याला जाणून घेणं फार इम्पॉर्टंट आहे की ओबेसिटी मूळ एक कारण आहे बाकी साहे कॉम्प्लिकेशनसाठी आणि आता हे जे सगळे पेशंट्स असतात हे सतत झुजत असतात आपले डाएट एक्सरसाइज ह्या सगळ्या गोष्टी करत राहतात पण त्यांना फेलियर आलं आणि त्यांचं वजन जर कमी नाही होते त्यांचे कॉम्प्लिकेशन वाढत जात आहेत मग आपण बिरॅट्रिक सर्जरी त्यांच्यावर करू शकतो हे दुर्बिणीद्वारा केलेली एक शस्त्रक्रिया आहे जेणे सिग्निफिकंट वेट लॉस आपण त्यांना घडवून देऊ शकतो त्यांचे कॉम्प्लिकेशन्स कमी होऊ शकतात आणि त्यांना पुढे त्यांचं आयुष्य जगण्यामध्ये चांगली एक एक वाटचाल मिळते आणि त्यांचे कॉम्प्लिकेशनही दूर होऊन जातात येस yes, या अनुषंगाने अशाच एका रुग्णाचा आपण म्हणून ऐकणार आहोत की कशा रीतीने डॉक्टर प्रशांत साळवीसरांच्या मार्गदर्शनाखाली ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये जेव्हा त्यांनी उपचार घेतले कशा रीतीने त्यांचा असणारा लठ्ठपणा आणि असणाऱ्या अनुषंगाने असणाऱ्या समस्या त्याच्यामध्ये विविध समस्या आहेत लठ्ठपणाबरोबरीने डायबिटीस आहे उच्च रक्तदाब आहे हृदयविकार आहे तरुणींमध्ये सारखे समस्या आहे सांधेदुखी दुखी आहे मानपाट कंबर आहे घोरण्याची समस्या असली बॅपनी त्याला म्हटलं जातं आणि इतरही विविध स्वरूपाचे पोट विकार दिसतात आपल्याला फॅटी लिव्हर सारखी समस्या दिसते तर किंवा खास करून रिनल फेल्युअर सारखी समस्या म्हणजे किडनी फेल्युअर होऊ शकतं अशा विविध समस्यांवरती कशा रीतीने मात केली आपण बघूया एका रुग्णाचं मनोगत सुरुवातीला प्रत्यक्ष स्क्रीनवरती माझे वजन एकशे अकरा किलो पर्यंत वाढले होते व मला चालताही येत नव्हते पकडून न्यायला वगैरे डॉक्टर प्रशांत साळवी यांनी योग्य ते योग्य ते मार्गदर्शन करून ऑपरेशन केले व योग्य औषधाउपचारे माझे वजन आता खूप कमी झाले आहे असून मी माझी दैनिक दैनिक कामे व्य व्यवस्थित करत आहे त्यांच्या टीमचं पण खूप खूप धन्यवाद करते आपण हे जाणून घेतलं की कशा रीतीने त्यांनी आपलं वजन कमी केलेलं आहे खास करून असणाऱ्या ह्या दुर्बिण उपचारांमुळे आणि हे शक्य झालेले अर्थातच मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की हे सर्व उपचार जे आहेत हे आता डॉक्टर प्रशांत साळवी सरांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला ज्युपिटर हॉस्पिटल ठाणे आणि पुणे या ठिकाणी उपलब्ध आहेत मला अर्जुन सांगायला असं वाटतं की डॉक्टर प्रशांत साळवी सर हे बेरियाट्रिक सर्जन आहेत विशेष करून त्यामध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता हे सुरक्षित उपचार आपल्याला त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपलब्ध आहेत आपल्याला उपचारांचा लाभ घेण्यासाठी फक्त कॉल करायचा पुढील नंबरवरती बघत आहात हे लठ्ठपणा आणि मधुम्यावरती मात करण्यासाठी हेल्पलाईन नंबर आहेत त्याचप्रमाणे लठ्ठपणाच्या अनुषंगाने येणारे विविध आजार ज्यामध्ये पुन्हा एकदा मला अर्जून सांगायचं आहे डायबिटीस किंवा इन्सुलिन गोळ्यांपासून आपल्याला मुक्ती हवी असेल तर जरूर आपल्याला हे उपचार आपल्याला खास करून या ठिकाणी सहाय्य करणार आहेत पण त्याच्या अनुषंगाने इतरही विविध आजार फॅटी लिव्हरची समस्या असो किडनी फेल्युअरची समस्या असो हृदयविकार असो उच्च रक्तदाब असो स्त्रियांमध्ये पीसीओडी सारखी समस्या आहे स्त्री पुरुष मंध्यत्वाची समस्या आहे आणि त्याच अनुषंगाने मानपाट कंबरदुखी सांधेदुखी गुडगेप्रमाणे आपल्याला हे उपचार उपलब्ध आहेत सर अर्थातच या हे उपचार कसे केले जातात याविषयी थोडंसं मार्गदर्शन हवं स्लीव गॅस्ट्रेक्टॉमी सारखा जो प्रकार आहे किंवा एकंदरीतच गॅस्ट्रिक बायपास सारखे आपण सर्जरी करता हे कसे केले जातात हे उपचार काय सांगता येईल सो बेसिकली हे काय अगोदर की मोठ्याच इरा द्यावं लागतो तसं काही नाही हे दुर्बिणीने केलेले उपचार आहेत हे लॅप्रोस्कोपिक सर्जरी आहे याच्यामध्ये आपण काय करतो बेसिक थीम अशी असते की आपण पेशंटचा आहार कमी करतो सो so, पेशंटचा आहार कमी करतो ही एक पॅथर झाली आणि एक दुसरं आहे आपण त्यांना एक आतड्याचा असा एक भाग जोडून टाकतो की त्याला मॅल ऑब्झॉप्शन होतं म्हणजे जेव्हा आपण आहार कमी करतो आपल्याला जर आपण विचार केला की आपली जेव्हा जेवणाची कॅपॅसिटी कमी होते तर आपल्याला वारंवार भूक लागत नाही ह्या स्लीव गॅस्ट्रिक आपण पोटाचा आहार एवढा कमी करतो की त्यांना कमी आहारामध्ये त्यांचं पोट भरून जातं वारंवार त्यांना भूक लागत नाही आणि होतं काय आपण त्यांना जेवढ्या कॅलरीज हव्यात त्यापेक्षा कमी देतो साधारण आपल्याला दोन हजारपेक्षा जास्त कॅलरीज लागत नाहीत आपण ऑपरेशन नंतर फक्त आठशे कॅलरीजच्या आसपास देतो काय होतं आपण आठशे कॅलरीज दिले तरी शरीराला बाराशे कॅलरीज हव्यात रुटीन आपल्या दिवसभराच्या कामासाठी मग हे डिपॉझिटेड फॅट त्यांच्या बॉडीमध्ये आहे ते वापरल्या जातं आणि ज्या रीतीने पेशंटचं फॅट स्वतः वापरल्या जातं वजन कमी करण्यासाठी मग काय होतं कमी आहारामध्ये पेशंटला भूक लागत नाही प्लस त्यांचं स्वतःचं फॅट वापरून बॉडी त्यांना एनर्जी देत राहते म्हणून ह्या सर्जरीला रेस्ट्रिक्टिव्ह अशी सर्जरी आपण म्हणतो त्याला स्ली गॅस्ट्रिक्टमी जसं नाव आहे दुसरी आहे ती आहे गॅस्ट्रिक बायपास याच्यामध्ये काय करतो आपण आहार कमी असतोच पण आतड्याचा एक भाग आपण वरती जोडतो जेणेकरून आहार जे ते घेतात कमी आहार ते डायरेक्ट छोट्या आतडीमध्ये जातं त्याने काय होतं की मॅल ॲब्झॉर्प्शन कम्पोनेंट वापरलं जातं म्हणजे त्यांचं जे जेवण ते करतात त्या ते पूर्णपूर कॅलरीज वापरले जात नाहीत मग कमी आहार प्लस मॅल ॲब्झॉर्प्शन तर हे असे गॅस्ट्रिक बायपास प्रोसिजर आहे आपण आपण या ठिकाणी आता बघतोय प्रेक्षकांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे हे हे काय जे ना हे आपलं पोट आहे जे आता खाली आपण बघतोय हे पोट आणि इसोफेसी याला आपण आता छोट्या भागाने डिव्हाइड केलं म्हणजे हा पाऊस बनवला आपण छोटा स्टमकचा पाऊस बनवला आता आपण काय करणार आतड्याची एक कॅल्क्युलेटेड आतड्याचा भाग असतो तो आपण कट करतो आणि ते आपण वरती नेऊन तिथे जोडणार आता आता तुम्ही बघत आहात हे दोन त्याने आपण हे जोडतो तर हा जोड आपण दुर्बिणीनेच करतो आहे याला काही मोठा चिराची गरज लागत नाही आणि हे आपण दुर्बिणीने शस्त्रक्रिया करतो आहे हे वरती आपण जोड बनवला की खालचा जोड कंटिन्यू करण्यासाठी आपण खाली परत एक जोड बनवणार जेणेकरून ते जेवण जे जे जेवतो आहे ते आपली अन्न नलिका आहे त्यातनं ते खाली त्या छोट्या भागात येतं ते, भागा ते जसं आता अन्न येतं येते ब्लू जे आहे ते अन्न आहे ते छोट्या भागातून डायरेक्ट आताळ्यांमध्ये आलं आणि जे खाली ग्रीन दिसतंय ते आपलं पित्त आहे तर ते खाली येऊन त्याच्यामध्ये मिक्स होतं याने काय होतं आहार कमी असतो प्लस जे आपण जेवतोय ते पूर्णपणे कॅलरीज ॲब्झॉर्ब होत नाही सो दिस इज कॉल एज गॅस्ट्रिक बायपास ओके okay, आपण हे जाणून घेतलं गॅस्ट्रिक विषय आणि त्याचप्रमाणे मला आवर्जून सांगायचं आहे की हे सर्व उपचार आपल्याला आता उपलब्ध आहेत डॉक्टर प्रशांत साळवीसरांच्या मार्गदर्शनाखाली ज्युपिटर हॉस्पिटल ठाणे आणि पुणे ह्या दोन्ही ठिकाणी उर्वरित महाराष्ट्रातनं हे सर्व रुग्ण जो आमचा कार्यक्रम बघत आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आजचा जो दिवस आहे हा जागतिक ओबेसिटी दिन किंवा वर्ल्ड ओबेसिटी डे म्हणून आज संपूर्ण जगामध्ये जनजागृतीपर असा हा साजरा केला जातो आणि खास करून मला आवर्जून सांगायचं की आपल्याला जर का लठ्ठपणावरती मात करायचं असेल आपल्याला जर का मधुम्यावरती मात करायची असेल आपल्याला डायबिटीस गोळ्या इन्सुलिन पासून मुक्ती हवी असेल किंवा लठ्ठपणाच्या अनुषंगाने विविध आजार मदे खास करून मी मगाशी सांगितल्याप्रमाणे फॅटी लिव्हरची समस्या आहे किडनी फेल्युअर आहे उच्च रक्तदाबा आहे हृदयविकार आहे त्याच अनुषंगाने असणारी घोरण्याची समस्या असो किंवा स्त्रियांमध्ये पीसीओडी सारखा आजार आहे वंध्यत्वासारखे स्त्री पुरुषांमध्ये समस्या असो किंवा खास करून गुडघे दुखी मानपाट कंबर दुखीसाठी अतिशय महत्वाचे असे उपचार आहेत असं म्हणायला हरकत नाही आणि जे आता उपलब्ध आहेत आपल्याला डॉक्टर प्रशांत साळवीसरांच्या मार्गदर्शनाखाली ज्युपिटर हॉस्पिटल पुणे आणि ठाणे या दोन्ही ठिकाणी संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती नंबर बघतात हे जरूर टिपून घ्या हेल्पलाईन नंबर आहेत खास करून लठ्ठपणा निवारण करण्यासाठी त्यामुळे कोणत्याही असणाऱ्या काळातला लठ्ठपणा असो कोणत्याही स्टेजमधला लठ्ठपणा असो आपण जरूर कॉल करा पुढील नंबरवर संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघतात सर अर्थातच या अनुषंगाने आपल्याला अजूनही एका रुग्णाचं मनोगत घ्यायला आवडेल की कशा रीतीने त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडलेलं आहे हे उपचार घेतल्यानंतर आपण बघूया प्रत्यक्ष स्क्रीनवरती नमस्कार माझं नाव सुनील गायकवाड माझी आई माधन गायकवाड कारण गावी असताना तिची तब्येत खूप खराब होती पण तिचा डायबिटीज बी पी आणि तिला खूप दमा लागत होता आणि ऑक्सिजनची ऑपरेशन झालं आणि एक मिरेकल असं की आय सीयूच्या सेकंड डे पासून ती चालायला नाही ते पाहून माझं तर डोळ्याचं पारनर भेटलं की यार थँक्स मी प्रशांत सावे सारख्या सार एक व्यक्तिमत्वाला भेटलो

यस आपण पाहिलं आणि डॉक्टर प्रशांत साळवी सरांच्या ठिकाणी खरोखर कर कर कौतुक करायला पाहिजे त्यांनी थँक्स सांगितले जात पण असे हजारो लठ्ठ रुग्ण आहेत जे आपण बरे केलेले आहेत आणि त्यांच्या आयुष्यात हे परिवर्तन घडू शकलेले सर लठ्ठपणाच्या अनुषंगाने सगळ्यात पहिल्यांदी डायबेटीजसारखी समस्या उपलब्ध या ठिकाणी दिसते किंवा मधुमेहासारखी समस्या दिसते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ह्या प्रकारचे दुर्बिणीपचार घेतल्यानंतर मधुमेह लिटरली दुसऱ्या दिवसापासून गायब होतो काय नक्की घडतं शरीरामध्ये की हा मधुमेह किंवा डायबिटीस संपूर्णतः गायब होतो काय सांगता येईल सो मधुमेह आणि डायबिटीज यांचं खूप एक क्लोज संबंध आहे त्याच्यामुळे ना एक टर्म कॉल केलेला आहे त्याला आपण डायबेसिटी म्हणतो म्हणजे ओबेसिटी आणि डायबिटीज जर आपण बघितलं ना नव्वद पर्सेंट पेशंट जे असतात ज्यांना डायबिटीज आहे त्यांचं डेफिनेटली वजन जास्त असेल त्यांना फॅट मात्रा जास्त असेल तर त्याच्यामुळे ते डायबेसिटी टर्म आपण हे केलेलं आहे सर्जरीनंतर काय होतं त्याच्यात बरेचसे हॉर्मोनल चेंजेस असतात आपल्या शरीरामध्ये भूक लागण्यासाठी एक हॉर्मोन असतं त्याला ग्रेलिन म्हणतो आपण आता जे पेशंट डाएट करतात वगैरे करतात पण त्याच्यामध्ये ग्रेलिनची मात्रा वाढलेलीच असते जेव्हा आपण कोणती शस्त्रक्रिया करतो त्याच्यामध्ये ग्रेलिनचं मात्रा कमी होऊन जाते प्लस आपण त्यांना जे सर्जरी केली त्याच्यानंतर त्यांचे जे गट हॉर्मोन असतात जसे जी एल पी वन झालं पी वाय वाय झालं जी पी पी जे जे कोलेसेस्टोकायनिन्स आहेत हे सगळे हॉर्मोन्स आहेत ना त्यांचे सिक्रिशन्स वाढतात GLP1 जी एल पी वन जे हॉर्मोन आहे ते डायबिटीजमध्ये दबल्या गेलेलं असतं एक नॉर्मल टर्ममध्ये जर आपण म्हटलं तर हे सर्जरीनंतर हे हॉर्मोनची शिक्रिशन्स वाढलेले जातात पेशंट जे इन्सुलिन रेजिस्टन्स असतात बेसिकली ओबेसिटीमध्ये होतं काय पँक्रियाचं जे मेन काम असतं इन्सुलिन बनवायचं ते ओबेसिटीमुळे फॅट अक्युम्युलेशनमुळे ते करता येत नाही आपण जेव्हा शस्त्रक्रिया करतो त्यानंतर त्यांचे इन्सुलिन जनरेशनचं काम वाढलं जातं पँक्रियाचं परत जे मेन फंक्शन आहे ते सुरू होतं प्लस हे बाकीचे जे गट हॉर्मोन्स असतात त्याला इन्क्रिजिंग आपण म्हणतो यांची पण सिक्रेशन्स वाढले जाते आणि पेशंटचे शुगर कंट्रोल व्हायला सुरुवात होते हे वेट डिपेंडेंट नाही आहे कारण हे ऑपरेशनच्या दुसऱ्या दिवसापासनं पेशंटचे शुगर लेवल्स ले नॉर्मल ले येतात ले पेशंट जेव्हा येतो ते इन्सुलिन किंवा डायबिटीजच्या गोळ्या चालू असतात पण ऑपरेशन झाल्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून जेव्हा तो घरी जातो ते सगळे गोळ्या बंद झालेल्या असतात त्यांचे शुगर कंट्रोल झालेली असते म्हणून ही आपली शस्त्रक्रिया जी आहे जे आपण दुर्मिणीने करतो त्याने डायबिटीज रिझोल्युशन किंवा रेमिशनसाठी फार फायदा होतो येस आपण हे बघत आहोत आणि विविध रुग्ण कशा रीतीने त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडलेलं आहे हे दुर्बीण उपचार घेतल्यानंतर केवळ ह्या अनुषंगाने लठ्ठपणाच नव्हे तर लठ्ठपणाच्या अनुषंगाने असणारा डायबिटीस म्हणजे मधुमेह सांदेदुखी सारखा आजार असो घोरण्याची समस्या असो अनेकविध प्रकारचे त्वचा रोग सुद्धा या ठिकाणी दिसतात आपल्याला उद्भवलेले त्वचा काळी पडलेली दिसते अशा रुग्णांची तर हे सर्व आजार आहेत हे बरे होणार आहेत आणि हे शक्य झालेलं आहे डॉक्टर प्रशांत सरांच्या मार्गदर्शनाखाली ज्युपिटर हॉस्पिटलमधल्या उपचारांनी तर जरूर आपल्यालाही या ठिकाणी लठ्ठपणावरती मात करायची असेल मधुमेवरती मात करायची असेल तर फोन करा पुढील नंबरवर संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात आपण कायमस्वरूपी डायबिटीस गोळ्या इन्सुलिनपासून मुक्ती मिळू शकता केवळ दुर्विण उपचारांनी तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघतात ह्या अनुषंगाने आपण अजून एका रुग्णाचं मनोगत आहे किंवा कशा रीतीने त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडलेलं आहे डॉक्टर प्रशांत साळवीसरांचे उपचार घेतल्यानंतर There were many things running in my mind. Conceiving is one of the major reasons. Second reason is I'm very adventurous. I want to do skydiving, I want to do bungee jumping. Obviously, with this weight, I can't. My father in law had gone through a liver transplant here, so he just saw the name Rashan Salvi, bariatric surgeon. So that just clicked, and uh, we thought to come and meet him. So we met him, and everything went very, really, very really smooth. He ex He explained us the pros and cons as well. आपण हे बघितलं की कशा रीतीने त्यांनी सुद्धा ह्या उपचारांचा लाभ घेतलेला आहे सर स्त्रियांमध्ये पीसी ओडीची समस्या खूप वाढते आहे गेल्या काही वर्षांमध्ये आणि लठ्ठपणावरच्या ह्या उपचारांमुळे पीसी ऊडीची समस्या कमी व्हायला मदत होते किंवा का बऱ्याच स्त्रियांना अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी असते आणि कारण वजन जास्त असतं आणि ह्या अनुषंगाने ह्या सुद्धा ह्या उपचारांचा लाभ घेऊ शकतो का येस बेसिकली काय असतं जे पी सी ओ एस म्हणजे नॉर्मल टर्म्स काय त्यांचे जे, जे सायकल्स महावारी जे असते त्यांची ते राय रेग्युलर टायमावरती येत नाही वजन जास्त झाल्यानंतर त्यांचे जे हॉर्मोनल चेंजेस होतात त्यामुळे त्यांची पाळी सारखी टायमावर येत नाही आणि मग लग्न झाल्यानंतर त्यांना प्रेग्नेन्सी हो हु, होण्यासाठी प्रेग्नेंट होण्यासाठी बऱ्याचसा काळ लागतो बरेचसे त्यांना प्रॉब्लेम्स उद्भवतात इव्हन प्रेग्नेंट झाले तरी त्याचे कॉम्प्लिकेशन्स वाढतात जसे प्रेग्नेन्सी इंड्युज प्री एक्मशा असतं त्याला प्रेग्नेन्सी जेस्टेशन डायबिटीज म्हणतो आपण त्यांचं बी पी वाढलं जातं मिसकॅरेजचे चान्सेस वाढले जातात सर हे सगळे ज्या गोष्टी आहेत हे सगळे ओबेसिटी रिलेटेड आहेत आणि हे त्यांचे कॉम्प्लिकेशन्स आहेत जेव्हा आपण ऑपरेशन करतो त्यांचं वेट लॉस व्हायला सुरुवात होते जसं त्यांचं वेट लॉस होतो त्यांचे हॉर्मोनल चेंजेसही चांगल्या पॉझिटिव्ह रूपाने बाहेर येतात त्यांचे सायकल्स रेग्युलर सुरू होऊन जातात आणि नॅचरल वेने त्यांना कन्सिव्ह किंवा प्रेग्नेंट होण्याला खूप मदत होते आणि ह्या पेशंटनं फर्टिलिटी रेट्स वाढतात प्रेग्नेन्सीचे चान्सेस वाढतात आणि नॅचरल पद्धतीने प्रेग्नेन्सी होण्याचे चान्सेस पण जास्त वाढतात हे आपला फायदा ओबेसिटी सर्जरीमुळे आपण हो, करून घेऊ शकतो येस yes, आपण हे जाणून घेतलं की कशा रीतीने ओबेसिटी सर्जरीमुळे हे विविध फायदे होत आहेत आपल्याला आणि हे शक्य आहे अर्थातच वजन केल्या कमी केल्यामुळे सर ओबेसिटीमुळे फॅटी लिव्हरची समस्या पण गेल्या काही वर्षात वाढलेली दिसते काय सांगाल त्याविषयी सी आता एका काळी असं म्हणलं जायचं की फक्त अल्कॉलिक लिव्हर खराब होत आहे अल्कोहोल पिल्याने लोकांचं लिव्हर खराब असतं पण तसं नाही आहे आता सध्या ज्या फर्स्ट रिझन आहे लिवर खराब होण्यासाठी ते नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज आहे जेव्हा आपल्या लिव्हरमध्ये फॅटची मात्रा वाढते तेव्हा लिव्हर खराब होण्याचे चान्सेस वाढतात जसं आपण एक सोनोग्राफीमध्ये बघितलं तर ग्रेड वन फॅटी लिव्हर सगळ्यांनाच असतं आजकाल आपलं डाएट तेवढं हेल्दी नाही आहे जेव्हा ते ग्रेड टू किंवा ग्रेड थ्री आणि मग असं आलं आपलं फॅटी लिव्हर याचा अर्थ आहे की आपल्याला सिरोसिस होण्याचे लिवर खराब होण्याचे चान्सेस वाढलेले असतात ह्यामुळे आपल्याला वजन कमी करणं अत्यावश्यक आहे आपली लिव्हरची हेल्थ वाढवण्यासाठी मग ह्या पेशंटमध्ये आपण जर दुर्बिणीने बिर्यात सर्जरी जेव्हा करतो त्यांचं फॅट मात्रा कमी होते आणि त्यांना लिव्हर त्यांची हेल्थ सुधारण्यामध्ये हेल्प होतो यस आपण हे जाणून घेतलं की कशा रीतीने लिव्हर सुधारण्यासाठी या उपचारांचा लाभ होतो आणि आपण बघू शकता की फॅटी लिव्हरची जी समस्या आहे त्यासाठी उत्तम उपचार आहेत आपण ही चर्चा अशीच चालू ठेवूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर नमस्कार हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वेक्षांचं स्वागत आपल्या या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती विशेष करून लठ्ठपणा आणि मधुमेहवरती मात करण्यासाठी असणाऱ्या दुर्वीण उपचारांविषयी आणि आजच्या कार्यक्रमामध्ये विशेष करून मला आवर्जून सर्वेक्षांना सांगायचं की आजचा जो जनजागृतीपर कार्यक्रम आहे तो आहे त्याचं खास निमित्त असं आहे की आज आहे वर्ल्ड ओबेसिटी डे म्हणजेच जागतिक लठ्ठपणा निवारण दिन आणि ह्या निमित्ताने आजचा जनजागृतीपर कार्यक्रम आहे ज्यामध्ये सहभागी झालेले जगप्रख्यात बेरिएट्रिक सर्जन असणारे डॉक्टर प्रशांत साळवी सर आणि आपल्याला कार्यक्रमाच्या पूर्वात त्यांनी सांगितलं की कशा रीतीने आता दुर्बिण उपचारांमुळे आपल्याला लठ्ठपणा मधुमेह वरती कायमस्वरूपी मात मिळवता येणं शक्य आहे पण त्याच अनुषंगाने लठ्ठपणाच्या अनुषंगाने विविध प्रकारचे असणारे आजार ज्याच्यामध्ये विशेष करून स्त्रियांमध्ये पीसीओडी सारखी समस्या आहे किंवा वंध्यत्वासारखी समस्या आहे त्याच अनुषंगाने सांधेदुखी गुडघेदुखी आहे कंबर दुखी आहे वंध्यत्वासारख्या समस्या स्त्री पुरुषांमध्ये आहेत ह्याला आपण ह्याच्यावरती आपण मात करू शकतो त्याच अनुषंगाने मधुमेहाच्या बरोबरीने असणारा उच्च रक्तदाब हृदयविकार किंवा त्याच अनुषंगाने किडनी फेल्युअर सारखी समस्या ह्यावरती सुद्धा आपल्याला मात करता येणं शक्य आहे आणि विशेष करून मला अर्जून सांगायचं की फॅटी लिव्हरची समस्या जी गेल्या काही वर्षांमध्ये आपल्याला वाढलेली आहे ह्यावरती सुद्धा ह्या उपचाराने आता मात करता येणं शक्य अर्था आहे अर्थातच हे सर्व दुर्बिण उपचार आपल्याला आता उपलब्ध झालेले डॉक्टर प्रशांत साळवीसरांच्या मार्गदर्शनाखाली ज्युपिटर हॉस्पिटल पुणे आणि ठाणे या ठिकाणी त्यामुळे पुण्यामध्येही डॉक्टर प्रशांत साळवी सर कार्यरत आहेत त्याचप्रमाणे ठाण्यामध्येही आहेत त्यामुळे सर्व महाराष्ट्रातले जे प्रेक्षक आमचा जो आजचा कार्यक्रम बघत आहेत ते ह्या उपचारांचा लाभ घेऊ शकतात आणि विशेष करून पुढे जे आपण संपर्कासाठी स्क्रीनवरती नंबर बघतात हे लठ्ठपणासाठी हेल्पलाईन नंबर आहेत ह्याच्यावरती आपण फोन करू शकता अपॉइंटमेंट करू घेऊ शकता आणि ह्या सर्व उपचारांचा लाभ घेऊ शकता सर अर्थातच हे उपचार सुरक्षित आहेत हे आम्हाला माहिती पण हे कशा रीतीने केले आम्हाला सांगा आणि आता हे सुद्धा कवर्ड आहेत का करेक्ट सो so, आता अगोदर कसं होतं आपण कोणतीही सर्जरी म्हटले की लोकांना वाटायचं की बेड रेस्ट एक साधारण आठ ते दहा दिवस हॉस्पिटलमध्ये आता असं काही नाही आहे आपण हे दुर्बिणीद्वारा करतो याला काही मोठे चिरे लागत नाहीत एक वन सेंटीमीटर आणि वन पॉईंट टू सेंटीमीटर एवढे चिरे असतात असे चार चिरे पोटामध्ये असतात आपल्या वरच्या भागांमध्ये आणि त्या रीतीने आपण दुर्बिणीने ती पूर्ण शस्त्रक्रिया करतो ऑपरेशन झाल्या झाल्या पाच तासानंतर माझे सगळे पेशंट चालतात स्वतः स्वतः चालतात विदाउट सपोर्ट नाही याचाच अर्थ हा की हा पेशंट तेवढे सेफ्टी पण आहे पेशंट स्वतःहून जर पाच तासानंतर चालतो ऑपरेशनचा याचा अर्थ की तो घरी दररोज चालेल त्याला बेड रेस्टची पण गरज नाही आणि हे पेशंट एवढे फिट असतात ऑपरेशन झाल्यानंतर की ते स्वतःहून चालतात विदाऊट सपोर्ट दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना घरी जाऊन बेड रेस्ट करायची गरज लागत नाही ते दररोज आपलं काम स्वतः करतात त्यांना डाएट दिलेला असतो ते डाएट फॉलो करतात दररोज वॉकसुद्धा करतात आणि हे रुटीन काम ते स्वतः करू शकतात दॅट्स वाय आता आपण म्हणतो की ही जी दुर्बिणी दौरा केलेली शस्त्रक्रिया आहे ती फार सेफ आहे सेकंड इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट म्हटलं की आता सर्जरी म्हटले की कॉजचा एक विषय येतो बरेचसे पेशन असे म्हणतात की कॉस्टचं आता काय करणार पण दोन हजार वीसमध्ये गव्हर्नमेंटने रेग्युलेटरी बॉडीने ऑथॉरिटी दिलेली आहे इन्शुरन्स कंपनींना की ते सगळं इन्शुरन्समध्ये कव्हर करतील त्यांचे क्रायटेरियास फिक्स आहेत जर त्यांचं बी एम आय पस्तीसपेक्षा जास्त असेल आणि त्यांना डायबिटीज बी पी असे जसे आपण आपण कॉम्प्लिकेशन्स बघितले हे जर असेल त्यांना तर डेफिनेटली त्यांना इन्शुरन्स मिळणार किंवा त्यांचं जर बी एम आय चाळीसपेक्षा जास्त असेल विदाऊट एनी कोमॉबटीज त्यांना इन्शुरन्स कवर मिळणार आहे सो ही सेफ पण आहे प्लस आता आपल्याला इन्शुरन्स बॅकअप पण आलेला आहे तर जरूर मला वाटतं सर्वच प्रेक्षक जो आमचा आजचा कार्यक्रम बघत आहेत त्यांच्यासाठी ही ख़बर आहे की आता हे सर्व उपचार इन्शुरन्स कवर्ड आहेतच पण अतिशय सुरक्षित आहेत तर आपल्याला जर का लठ्ठपणावरती मात करायची असेल आपल्याला जर का मधुमेवरती विजय मिळवायचा असेल आपल्याला डायबिटीज गोळ्या इन्सुलिनपासून मुक्ती हवी असेल किंवा त्या अनुषंगाने असणारी सांधेदुखी गुडघेदुखी मानपाट कमरदुखी स्त्रियांमध्ये पी सी सी समस्या किंवा वंद्यतासारखी समस्या आहे किंवा फॅटी लिव्हर आहे किडनी फेल्युअर आहे उच्च रक्तदाब हृदयविकार ह्या सर्व आजारांवरती आपल्याला आता मात येणं शक्य आहे फक्त ह्या सर्व उपचारांचा लाभ घेण्यासाठी आपल्याला कॉल करायचा पुढील नंबरवर संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघतात डॉक्टर प्रशांत साळवी सर ज्युपिटर हॉस्पिटल पुणे आणि ठाणे या दोन्ही ठिकाणी ठिकाणी कार्यरत आहेत तर ह्या सर्व उपचारांचा लाभ घेण्यासाठी फक्त कॉल करा पुढील नंबरवर संपर्कासाठी पण स्क्रीनवर बघत आहात सर आपण आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि गांगुल मशांचं प्रश्न केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद धन्यवाद